नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महर्षी वाल्मिकी महाराज जयंती जेएमडी ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमा दिनी रामायण रचयिते महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच आरती माजी नगरसेवक हरीश फडांगे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन महरोलिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांना महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सचिन महरोलिया यांनी केले. देशभरातून कोरोना हद्दपार व्हावा, नागरिकांना सुख समृद्धी मिळावी अशी प्रार्थना महर्षी वाल्मिकी महाराज चरणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक हरीश फडांगे बबलू ढकोलिया यांनी मनोगत व्यक्त करून समाज बांधवांना जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भगवान वाल्मिकी यांचा जन्मोत्सव अतिशय थाटामाटाने साजरा करण्यात आला. खऱ्या अर्थाने नाशिक शहरात भगवान वाल्मिकी यांची जयंती जयंती ग्रुप यांच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष सचिन मेरोलिया यांच्या अथक प्रयत्नातून सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून आज सकाळपासून भगवान वाल्मिकी ऋषी यांचे जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये प्रतिमा पूजन असेल, मंदिरातील मूर्तीपूजन असेल, त्या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन असेल, गरीब लोकांची सेवा करण्यात त्या ठिकाणी अन्नदान, ब्लँकेट वाटप असे बरेच उपक्रम सचिन भाऊ मेरोले यांच्या माध्यमातून नाशिक रोड शहरात वाल्मिकी जयंतीनिमित्त झाले. मी समस्त नाशिककरांना भगवान महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सचिन भाऊ यांच्यासारखा एक उंडा तरुण समाजाचं नेतृत्व करतोय, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याचा अभिमान आहे. मी सचिन भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो. या प्रसंगी मंगेश मोरे, रवी गायकवाड, सुशील सुराणा, किशोर मनोहर, उमेश महरोलिया, समीर शेख, गोविंद चव्हाण, युवराज साठे, धनंजय कोठूरकर, निलेश थोंगडे, प्रशांत भोर, साहिल सय्यद आदी सह समाज बांधव उपस्थित होते. आणि हा संपूर्ण जयंतीचा कार्यक्रम शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार घेण्यात आला. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.